बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी आता ठाकरेगट ऍक्टिव्ह मोड मध्ये आलाय. कलाटेंची समजूत काढण्यासाठी आज संपर्क प्रमुख सचिन अहिर चिंचवडला गेलेले आहेत. चिंचवडमध्ये आता ते दाखल झालेले आहेत. सचिन अहिर कलाटेंची आता भेट घेतील आणि कलाटेंनी माघार घ्यावी यासाठी आता अहिर मनधरणी करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा फोनवरून राहुल कलाटे यांची समजूत काढणार असल्याची माहिती कळतीय. मात्र जनभावनेचा अनादर करणार नाही असं सांगत राहुल कलाटेंनी आपण निवडणुकीवर ठाम आहे असं सांगितलेलं आहे. तर काही वेळापूर्वी राहुल कलाटे यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सचिन अहिर काही वेळातच राहुल कलाटे यांना भेटण्यासाठी येणार आहेत. मात्र राहुल कलाटे यांची भूमिका काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, सचिन अहिर मुंबईवरून निघालेले आहेत, काय नेमका निरोप त्यांनी दिलेला होता आणि कशाबद्दल? अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस करण्यासाठी येत आहे. सचिन भाऊ म्हटले की मला साहेबांनी सांगितलंय की राहुलशी प्रत्यक्ष जाऊन बोल. तर सचिन भाऊ येत आहेत, आल्यानंतर बोलल्यानंतर कळेलच सचिन भाऊ काय म्हणतात. मात्र तुमचे कार्यकर्ते असतील, सोशल मीडियावर असेल की तुम्ही निवडणूक लढण्यावर ठाम रहा असा एक प्रकारे मेसेज कार्यकर्ते देत आहेत, तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे? मला देखील मतदारसंघाच्या विविध भागातनं लोकांचे फोन येत आहेत. मला वाटतं त्यांनी काल सचिन भाऊंचा स्टेटमेंट ऐकल्यानंतर तर महाराष्ट्रातनं फोन आले की राहुल तू तुझ्या निर्णयावर ठाम रहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्पष्ट नसलं तरी अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीमध्ये उभाच राहणार आहोत असं राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24.